अवैध धंद्याविषयी तक्रार केल्यास त्यावर कारवाई करण्याऐवजी उलट पत्रकारांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करून पोलीस मुस्कटदाबी करतात. याच्या निषेधार्थ पत्रकार वेलफेअर असोसिएशनच्या वतीने 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमोडे यांनी दिली. 4-5 महिन्यापासून सोलापूर शहरामध्ये काही अवैध व्यवसाय वाढलेले आहेत, त्या व्यवसाय प्रकाशून टाकण्यासाठी आम्ही सोलापूर पोलीस आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलं होतं की तुमच्या नावाखाली काही तुमचेच कर्मचारी वसूल कार्य करून त्या ठिकाणी तुमची प्रतारणा करतोय. याच्या अगोदर 3 वर्षाखाली शिरगावकरांचं म्हणजे शिरगावकर साहेब असतील त्या टायमाला अशा पद्धतीने कुठली पद्धत नव्हती आणि अवैध व्यवसाय सुद्धा नव्हते, त्यामुळे ती बंद करण्याच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं. निवेदनावर त्यांनी या ठिकाणी कुठली कारवाई न करता उलट आमच्या कार्यकर्ता अदखलपात्र म्हणजे आपल्या पक्षाच्या म्हणजे पत्रकारावर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात त्याने प्रयत्न केलेला आहे काही लोकांना झालेला आणि त्याच्या निषेध म्हणून आम्ही 1 मे 2018 रोजी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन काय आम्ही आयोजित केलेलं. या पत्रकार परिषदेला सुनील पेंटर, फिरोज शेख, प्रल्हाद वाघमारे, वसीम शेख, सुबोध वाघमोडे, राम गायकवाड उपस्थित होते.